मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? अंजलीस रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आपल्या गावाकडील झणझणीत मटण बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो म्हणजेच गरम मसाला. आणि याच मसाल्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे, तरी तुम्ही ती नक्की पहा. मैत्रिणीनो, आमच्या घरी आज मटणाचा बेत आहे, त्यामुळे मी आज विचार केला की चला मग सर्वांसाठीच आपण ही रेसिपी तयार करू. आज मी गावरान मटण रस्सा बनवण्यासाठी किंवा मटण सुकं बनवण्यासाठी त्याच्यासाठी लागणारा जो गरम मसाला असतो त्याची रेसिपी आज मी घेऊन आले. प्रत्येक जण मसाला बनवतात, परंतु मी माझी पद्धत तुम्हाला इथं दाखवणार आहे. चला तर आपण सामग्री पाहूया. इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 सुकलेल्या वाळलेल्या. आणि इथे मी लवंग, दालचिनी, बदाम फूल किंवा स्टार फूल म्हणू शकता. इथे मी मिरे घेतलेले आहेत, इथे धने घेतलेले आहेत, तमालपत्र आहे, हिरवी वेलची आणि जायफळचा तुकडा आहे, जिरे आहेत, खसखस, मेथ्या, मोहरी आणि तीळ. हे सर्व मसाले आपणास भाजून घ्यायचे आहेत. तवा गरम झालेला आहे, मी तो तवा ठेवलेला आहे खोलगट. त्याच्यामध्ये थोडं तेल घालत आहे, 1 चमचा छोटासा. सर्वप्रथम मी मेथ्या आणि मोहरी भाजून घेणार आहे. मेथ्या घातलेल्या आहेत मी. आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. स्लो फ्लेमवर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. खमंग असे भाजले पाहिजेत, म्हणजे कलर छान येतो आणि सुगंधही खूप छान सुटतो. झालेले आहेत, आपण याला काढून घेऊ. आणखी थोडस तेल वापरत आहे मी. आता मी हे बदाम फूल भाजून घेत आहे. आता याच्यामध्ये मी हिरवी वेलची सुद्धा घालत आहे आणि दालचिनीचे तुकडे, लवंग आणि मिरे. छान असं मंदाचेवर आपल्याला फ्राय करायचं आहे, भाजायचं आहे छान असं. हे मसाले छान असे भाजून झालेले आहेत. मी धने भाजून घेणार आहे, त्याच तेलामध्ये भाजत आहे मी. धने छान असे भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये खसखस घालत आहे आणि तीळ. आता याच्यामध्येच मी तेजपत्ता घालत आहे. सर्व मसाले खूप छान असे भाजून झालेले आहेत. आता मी या मसाल्यांना काढून घेत आहे, जे मी तुकडे करून घेत आहे. थोडीशी तेलाची धार सोडत आहे. ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत, फक्त याने कलर छान येतो. मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊ. आता याच कढईमध्ये मी जायफळाचा तुकडा टाकलेला आहे आणि थोडस नकळतच तेल सोडायचं आहे. थोडस हवं आहे तेल. छान असं फ्राय झालेलं आहे. आता मी याला काढून घेते. आणि याच तेलामध्ये आपणास जिरे घालून, जिरे जास्त भाजायचे नाहीत, गॅस बंद करून घ्यायचा आहे. छान असे परतल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. जिऱ्यांना जास्त भाजले तर जिऱ्यामध्ये कडवटपणा येतो, म्हणून जिरे जास्त भाजायचे नाहीत. चला तर आता आपण जिरे भाजून झालेले आहे त्याला काढून घेऊ. आता हे सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत.
मसाले थंड झालेले आहेत। आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। सर्वप्रथम मी मिरच्या बारीक करून घेते। मिरच्या छान अशा बारीक झालेल्या आहेत। आता आपण एक एक मसाले घालून बारीक करून घेणार आहोत। याच्यामध्ये मी हे मसाले घातल्यानंतर थोडस मीठ वापरणार आहे, एक चमचा छोटासा, म्हणजे मसाले छान असे बारीक होतील। मसाले छान असे बारीक झालेले आहेत। आता आपण चेक करूया, बघू शकता किती सुंदर मसाला तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही गरम मसाला बनवून जर मटण बनवलं तर अप्रतिम लागते हे मटण। हा मसाला रेडी झालेला आहे। आता आपण याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ। हा मसाला तुम्ही छान असा स्टोअर करून फ्रीज मध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता। पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे याचा सुगंध जशा तसा राहतो आणि तुम्ही जेव्हा मटण बनवसाल तेव्हा तुम्ही हा यूज करू शकता। चला तर मस्त अशी रेसिपी साठी छान असा गरम मसाला तयार झालेला आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। याच मसाल्यापासून तुम्ही अनेक प्रकारच्या डिश बनवू शकता नॉनव्हेज मध्ये। आणि हो मैत्रिणींनो, जर का तुमच्याकडे आणखीन एखादी नवनवीन रेसिपी असली तरी सुद्धा तुम्ही मला ती रेसिपी पाठवू शकता व मी ती रेसिपी जरूर बनवून सर्वांना शेअर करेन। चला तर मग लाईक कमेंट शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन अपडेटसाठी बेल आयकनचं बटन प्रेस करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।